नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या मुख्य बाजार समितीचे तसेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एक जून दोन हजार तेवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची परिस्थिती काय होती सुरुवात करूयात पिंपळगाव येथून पिंपळगाव बसवंतीचे तीस हजार उन्हाळी कांद्याची आवक तीस हजार क्विंटलच्या आज झाली होती सरासरी कांद्याचे भाव सशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटी जेकार लॉट एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगे येथे पंधरा हजार क्विंटल मळेकांदे चावाखाली होती सरासरी कांद्याचे भाव सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे कारदलॉट एक हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे आठ हजार क्विंटल मळेकांदे चावका खाली होती सरासरी कांद्याचे भाव सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटी जेकार लॉट नऊशे सदुसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सात हजार नऊशे क्विंटल वळे कांद्याच्या आव होती सरासरी कांद्याचे भाव आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एखादलॉट एक हजार एकशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदे सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे कारदा लॉट एक हजार तीनशे ब्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गुल्डी सरासरी चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जास्ती जास्त आठशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकली लासलगाव येथे सरासरी कांदे आठशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे कारदा लॉट एक हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अहमदनगर येथे आज मोठे साईज कांद्याचे एक दोन लॉट एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल सुपर क्वालिटीचे कांदे नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा सहाशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे विकले आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा